दखल न्यूज भारत जनसामान्यांचा बुलंद आवाज। इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेल्या आळंदी शहराला वारकरी संप्रदाय व मराठी जनांना मोठे महत्व आहे। आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते। या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात। नागपूर जिल्ह्यातील कामठी रोडवर असलेल्या खैरी गावचे सरपंच मोरेश्वर बंडूभाऊ कापसे या विठ्ठल भक्त कुटुंबामध्ये आम्ही आज आलो आहोत। मोरेश्वर कापसे हे मुळात विठू माऊलीचे परमभक्त आहेत। ते त्यांच्या परिवारासह नित्य नेमाने विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी करतात। नुकतेच मोरेश्वर बंडूभाऊ कापसे हे पंढरपूरवरून विठू रायाचे दर्शन घेऊन नागपुरात पोहोचले आणि त्यानंतर त्यांचे खैरी येथील घरी विठू माऊलीच्या नामस्मरणार्थ हरिभक्त पारायण भजनांचा कार्यक्रम रंगला। विठू माऊलीच्या जयघोषात संपूर्ण खैरी गाव अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनात रंगले। यावेळी झालेल्या कीर्तनामध्ये खास आळंदीवरून आलेले हरिभक्त पारायण गुरुवर्य अभिनव गंधर्व पंढरीनाथ महाराज आरू आळंदीकर, हरिभक्त पारायण गायनाचार्य सहदेव महाराज धादोड, गायनाचार्य गजानन महाराज मडसे, मृदंगाचार्य सुरेश महाराज लाखेकर, हार्मोनियम वादक राजेंद्र महाराज आकोटकर, पवन महाराज लाखेकर, अजय महाराज लाखेकर आदि खास विठू माऊलीची ही हरिभक्त पारायण करणारी मंडळी खास आळंदीहून या कीर्तनासाठी आली होती आणि या कीर्तनाने अख्ख खैरी गाव हे मंत्रमुग्ध होऊन राहिले। चला तर बघूया कसा काय रंगला हरिभक्त पारायणाचा हा सोहळा।